फक्त मला तुमच्याकडून शब्द पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं आरक्षण मिळेपर्यंत फक्त शांत राहा आणि शांततेत आंदोलन करा. जाळपोळ उग्र आंदोलन करू नका. बाकीचं आपण बघून घेऊ. बाकीचं लय सोपं आहे, त्याचे बी बोर्ड आहेतच ना नंतर. मग भाऊ उगच नादी लागायला लागला तुला, आता काय सांगावं. येणे जर बांधा ठोकरीले ना, हे दोन दोन वर्ष बोलत नाहीत असे मराठी कलाकार आहे ते. तू यांच्या नादी लागायला लागला. शांत राहा, फक्त आरक्षण मिळूस तर, फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. जसे आता मध्ये आसामला राहायला गेले ते सगळे, थांब मग तू बी आता. याडा पटाच्या नादी कशाला लागतो? आम्ही तुला वाटलं लय शहाणे आहेत, मला म्हणतो पाचवी शिकलेले हे काही बोलत आहे. ते म्हणते त्याला आरक्षणाचा अभ्यास नाही, अभ्यास करा आणखी. नसून देईन मला, पण तुमच्या पात्रा सगळ्या मोडून काढक नाही, खुटा तयार करून ठुलाक नाही. तो अभ्यासाचा काय उपयोग रे? जेलमध्ये जाऊन आला काय उपयोग तो अभ्यासाचा? आणि बिगार अभ्यासवले बरे आहे ना तो अपेक्षा. कशातच गठाणा, सरकार सुद्धा परेशानी आयला. ते म्हणते येडपटे कशातच गठाणा आहे, कारण त्यांचे परेशानी आहे सध्या. ते म्हणतात कस काय घटत नाही. ते म्हणते मला पाचवी शिकलेले, सरकारने 3 दिवस घातले व माझ्या शिक्षणात, किती शिकलेलं बघण्यात. ते म्हणले इतकं उत्तर देत हे याचा अर्थ हे लय शिकलेलं आहे. 3 दिवस परेशान. आणि त्यांना मी भाषा बी कळत नाही, मराठवाड्याची भाषा मी काही काही शब्द कळत आहेत, काही काही कळत नाहीत. नाही कळाले का त्या अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळलं ते मला फोन करतोय याचा अर्थ काय होतो. मला मला नाही जाऊन तिकडं. हे कलाकार आहेत, आपण कमी कलाकार नाहीत. यांनी आपल्याला 70 वर्ष काही कळून दिलं नाही आरक्षण आहे म्हणून, कळून दिलं का? आता नोंदी सापडल्यावर तर खरं मानावं लागेल का नाही? समजा या नेवाशा शहरात माझी 2 गुंठे जागा आहे, समजा बरं का, लावताना माझ्या मग लफडं गाई. आणि मला माहीतच नाही ती कुठे, आणि नेवाशातल्या लोकांना माहीत नाही याची कुडशी घेऊन नुसतंच म्हणत होतो आरक्षण आहे किंवा जागा आहे जागा आहे. पण आता मला 7-12 सापडला. जरी तुम्ही दादागिरीनं ती बळकिली असली, तुमचं मनुष्यबळ जास्त असलं म्हणून तुम्ही बळकिली, किंवा तुमच्या आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बळकिली, पण 7-12 मिळाल्यावर तुम्ही मही जागा देणार का नाही? आणि तरी तो म्हणतो आत येऊ नका आणि बाहेर जाऊ नका. वरच कोणचं घेतो रे? आत येऊ नको बाहेर येऊ नको, तिथंच येत आम्ही. तूच लय दिवस खाल्ला, जरा बाहेर होय, थोडा खातो का वर. त्याला एकट्यालाच पुरा, त्याचं एक घर नाही आमच्या गावात, तरी 31% आरक्षण खातो. खातो किती? खायची हवस त्याची संपना. परत मला म्हणतात मला माया माग लागली, मला लय बोलत येत. काही गरज होती वाटा जायची? आता चाललं होतं ना शांततेत राज्य सगळं. सरकारनं सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांचं स्टेटमेंट सगळं शांत झालंय आता राज्य. छगन भुजबळ कशाला बोलले आयल्या मी पहिले चुकून नाव घेतलं बा आज. त्याचं नाव घेणं म्हणजे गंगात 100 एक बार आंघोळ करणं आहे.